सध्या विधानसभा निवडणुकीच्या मांद्याळीत इच्छुकांची जोरदार फिल्डिंग पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यात सुद्धा 8 विधानसभा मतदारसंघात आपापले इच्छुक आपापल्या पक्षाकडं जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे सातारा जिल्ह्यातील 8 पैकी 7 विधानसभा मतदारसंघातील 29 इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडं अर्ज केलेले आहेत. हे उमेदवार कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, जिंकण्याची कशा पद्धती त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह, मी विकास भोसले. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सध्या जोरदार लॉबिंग पाहायला मिळत आहे. काही लॉबिंग तुम्हाला समोर प्रत्यक्ष दिसत असेल, काही लॉबिंग अंतर्गत सुरू आहेत. काही जणांचे पक्षांतर करावं की न करावं यावर मतैक्य कार्यकर्त्यांच्याकडून जाणून घेतली जात आहेत. खरं तर त्यांची नावं मी आज डिक्लेअर करणार नाही, मात्र आजचा विषय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 29 इच्छुकांनी जे उमेदवारी अर्ज मिळावे म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत, हे कोणकोण आहेत. पहिला विधानसभा मतदारसंघ घेऊया, खटाव मान विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे, अभय जगताप आणि अनिल देसाई या चौघांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडं अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडं. दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात दीपक पवार आणि शफीक शेख या दोघांनी पक्षाकडं अर्ज केलेला आहे की उमेदवारी मिळावी म्हणून. तिसरा मतदारसंघ आहे पाटण विधानसभा मतदारसंघ. पाटण विधानसभा मतदारसंघात सत्यजित सिंह पाटणकर यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केलेली आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ. अर्थातच या मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे ह्या एकमेव त्यांनी की मागणी केलेली आहे पक्षाकडे उमेदवारी मिळावी. त्यानंतरचा मतदारसंघ आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार फिक्स आहे, त्यामुळे मागणी फक्त एकानेच केलेली आहे, ती म्हणजे आमदार बाळासाहेब पाटील यांनी. या मतदारसंघानंतर पुढे जाऊया आपण वाई विधानसभा मतदारसंघ. वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र या ठिकाणी इच्छुकांची मांदियाळ पाहायला मिळते. यामध्ये आहेत डॉक्टर नितीन सावंत, यशराज भोसले, रमेश धायगुडे, बंडू धुमाळ, कैलास जमदाडे आणि डॉक्टर अनिल जगताप. या 6 जणांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं उमेदवारी अर्ज घेऊन येऊन उमेदवारी मिळावी म्हणून रितसर मागणी केलेली आहे वाईमधून. यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळते. 7 उमेदवारी आणि प्रत्यक्ष पक्षाकडं उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे, मागणी केलेली आहे. यामध्ये प्रमुख नाव आहे दिगंबर आगवणे, अमोल आवळे, अभय वाघमारे, डॉक्टर नितीन जगताप, राजेंद्र काकडे आणि बुवासाहेब हुंबरे आणि याचबरोबर रमेश आढाव. या 7 जणांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केलेली आहे. त्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून एकाही कुणीही मागणी केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे की आम्हाला उमेदवारी मिळावी, कारण या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतून उमेदवार निश्चित आहेत. आता वळूया सातारा जिल्ह्यात 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली आणि यावेळी 10 पैकी तब्बल 9 आमदार या ठिकाणी निवडून आले. म्हणजे ज्या पुणे जिल्ह्यांनासुद्धा जेवढा शरद पवार यांना पाठिंबा दिला नाही, त्याच्यापेक्षा जास्त पाठिंबा सातारा जिल्ह्यानं दिला. 9 आमदार आणि 2 खासदार या जिल्ह्यानं दिले. यानंतरच्या या 25 वर्षाच्या काळात अनेक घडामोडी झाल्या खरं तर, पण तरीही जिल्हा बँक असेल किंवा विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, बाजार समिती असतील, याच्यावर शरद पवार यांनी आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व सातारा जिल्ह्यावर नेहमी सिद्ध केलेलं आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून अजित पवार यांची राष्ट्रवादी वेगळी झाली, शरद पवार यांची वेगळी झाली. यावेळी दुफळी निर्माण झाली सातारा जिल्ह्यामध्ये आणि गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामं आणि पक्ष संघटन वाढल्यामुळं
आता सध्या नक्की हा जिल्हा कुणाचं नेतृत्व मानतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. वास्तविकता महाविकास आघाडीमध्ये 8 पैकी सातारा जिल्ह्यातील 4 मतदारसंघावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनी पक्षाने दावा केलेला आहे आणि 2 उद्धव ठाकरे शिवसेना आणि 2 काँग्रेसनी. याचा अर्थ असा आहे की शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि एक एक मोहरा ते टिपण्यासाठी स्वतः मैदानात आहेत. शरद पवार 22 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, यामुळं यावेळी खूप मोठं महत्त्व या दौऱ्यासाठी असणार आहे. खरं तर कर्मवीर जयंती आहे, त्यानंतर काले या ठिकाणी, तालुका कराड या ठिकाणी शरद पवार यांचा कार्यक्रम आहे. यानंतर बैठका आहेत, कार्यकर्त्यांच्या गोपनीय बैठका आहेत, अनेक ठिकाणी भेटी आहेत, काही प्रवेशसुद्धा मोठे होऊ शकतात शरद पवारांच्या गटामध्ये असं शक्यता वर्तवली जाते. यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार हे राजकीय भूकंप करणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. खरं तर शरद पवार आणि सातारा हे वेगळंच नातं आहे. आजही एस काँग्रेसपासून, म्हणजे शरद पवार यांनी 1978 साली एस काँग्रेस स्थापन केली, त्यावेळचे कार्यकर्ते आता जरी वयस्कर झाले असले तरी त्यांचे मुलं, त्यांचे नातू आजही शरद पवार यांना मानणारा हा मोठा वर्ग सातारा जिल्ह्यामध्ये आहे. यामुळं या आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार मोठी खेळी करण्याची शक्यता आहे आणि या खेळीमध्ये कशा पद्धतीनं मोहरे शरद पवार एक एक समोर आणतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. आज इथंच थांबूया. पात्रा महाराष्ट्र लाईव्ह.